भी मैं माफी मांगते का तुझे शिला माफ कर ते बग यह जहाँ तेरे पढ़ना मैं तुझे माफी मांगते अगर हंसा का ही दोष नहीं है करस का ही दोष नहीं है ते खूब करता तो तुझे साथी खूब प्रेम है तेरे तुझे अब तुझे साथी ना रात्र रात्र जोपत नेत में दिए थे तू तिथे पेपर लिखते थे हनी ते हंसा हाथ धर धर दस्तो तुझा रिजल्ट होता ना त्याच्या आदल्या रात्री इथे इथे फेरा मरत फिरत होते ग रात्रभर जराही झोप नाही येत खरंच त्यांना काही दोष देऊ नकोस का कर ग बाई माफ करा मला मनवे मनवे अगं बोल ना काहीतरी बोल अशी काही बोलत का नाहीये तिला काही कळत नाहीये का मी काय सांगते ते हे बघ मनवे तुला तुला जो काही राग काढायचंय ना जितकं काही रडायचंय ना ते सगळं करून मोकळ हो तुला तुला ह्यांना दोष द्यायचंय ह्यांच्यावर रागवायचंय बोल तुला काय बोलायचंय ना ते बोल वाटेल ते बोल पण काहीतरी बोल अगं मी सांगते ना तुला मनवे बोल बोल ग बोल ना भाई काय झालंय तुला का रडतीयस तू तुम्हाला खरं सांगू मला ना कधी डॉक्टरच व्हायचं नव्हतं तुम्हीच नेहमी माझ्या मागे लागायचात की तुला डॉक्टर व्हायचंय म्हणून पण कधी मला विचारलं मला काय व्हायचंय ते तुला कशाला विचारायला हवं आम्हाला कळतं ना तुझ्या मनात काय चाललंय ते मनवा अगं जन्म दिलाय आम्ही तुला आत्ताही तू हाच विचार करतेस ना यांना कळतच नाहीये माझ्या मनात काय चाललंय ते मनवा तू डॉक्टर होणार या घरावर तुझ्या नावाची पाटी लागणार मी तुला वचन देतो मनवा हा तुझा मध्यमवर्गीय बाप तुझ्या फीची व्यवस्था करणार कारण तसं नाही झालं तर आयुष्यात मी तुला तोंड नाही दाखवणार मनवा बाबा आज तू आईजवळच झोप कले आपली मुलगी डॉक्टर होणार तुला माहिती आहे मी सांगितलं की करून दाखवतो तू झोप शांतपणे मला आलीच झोप तर मी पडीन कुठेतरी चटईवर आई तुम्हाला काही हवंय का चटई अंथरून पांघरून तुम्ही पडा मी बघते आई शांत झाली का ग
पहिल्यांदा आईला एवढं चिडलेलं आणि बाबांच्या विरोधात बोलताना बघितलं, म्हणजे याआधी खूप वेळा टेन्शन आलं पण आई बाबांना कधीच उलट बोलली नाही. त्यांना खूप दुःख झालंय रे, म्हणजे बाबांची अवस्था काही फारशी बरी आहे असं नाही म्हणत आहे मी, ते पण खूप दुखावले गेले. त्यांच्या मनात ना अजून खूप काहीतरी. आता सुद्धा ते तसेच बाहेर गेले. मी त्यांना विचारलं कुठे जात आहेत तर त्यांनी माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. त्यांच्याच तंद्रीत होते. तिथेच वरांड्यात बसलेत विचार कर. राया खूप टेन्शन आलंय रे त्यांना. साहजिक आहे पण तू काळजी करू नकोस, होतील ते थोड्या वेळात शांत. मग अशी मी तुला म्हणालो होतो ना, आमच्या घरावरती असं टेन्शन खूप वेळा आलंय, आम्हाला सवय आहे त्याची. अर्थात तुला हे वेगळं वाटत असणार कारण पैशांवरून टेन्शन हे तू तुझ्या आयुष्यात कधीच बघितलं नसणार ना. अरे तसं काहीच नाही, माझे पप्पा पण कित्येकदा टेन्शन मध्ये असतात. तुझे पप्पा? हो. बाबांना आता जसं लाखांचं टेन्शन आहे ना, तसं माझ्या पप्पांना कोटींचं टेन्शन असतं. पण टेन्शन असतंच. ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांना तो आपल्याकडे कसा टिकवून ठेवायचा ह्याचं टेन्शन, आणि ज्यांच्याकडे नसतो तो कसा मिळवता येईल ह्याचं टेन्शन. अरे वा, कुठल्या तरी नाटकातला डायलॉग ऐकल्यासारखं वाटलं. राया पण आता गमतीचा भाग आपण जरा बाजूला ठेवूया आणि सिरियसली विचार करूया की आता काय करायचं. म्हणजे आत्ता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला काही अंशी तूही जबाबदार आहेस. खरंय तुझं, मी जर माझी पावलं योग्य वेळी उचलली असती ना तर बाबांना आज खूप मदत झाली असती माझी. राया अरे अजूनही वेळ गेलेली नाहीये, इथून नाही तर तिथून कसा तरी पैसा आपल्याला गोळा करायचाच आहे ना. आत्ता आपला बिझनेस जोरा सुरू केला ना तर बाबांना हप्ते फेडायला तुमची मदतच होईल, पण त्याकरता आपल्याला लवकरात लवकर बिझनेस चालू करणं गरजेचं आहे. मलाही कळतंय ते, मी माझ्याकडून 100% प्रयत्न करेन. राया मी तुला लेक्चर वगैरे देते असं प्लीज समजू नकोस, पण आत्ता आपल्या घरासाठी मुख्य करून मनवासाठी तू तुझा सगळा वेळ, तुझी हुशारी आणि मेहनत ना हा बिझनेस मोठा करायला वापरायला हवा. मग तू मला वेळ नाही दिलास ना तरी चालेल मला, पण आत्ता आपला बिझनेस जोमानं चालू व्हायलाच पाहिजे. येस, मी तुला प्रॉमिस करतो उद्यापासूनच, उद्यापासूनच जोरदार सुरुवात करतो की नाही बघ. अरे देवा, या सगळ्यामध्ये तुझ्यासाठी गजरा आणलाय तो तसाच राहिला. राया राहू दे ना, मी उद्या मिळाला तर चालेल का? नाही नको, राहू दे, मी आणीन तुझ्यासाठी परत. सध्याच्या परिस्थितीमध्ये हा गजरा कितीही टवटवीत दिसला तरी तो सुकल्यासारखाच वाटणार, कारण जिच्यासाठी तो आणलाय तिचा चेहरा असा कोमेजला असेल तर या गजऱ्याचा काय फायदा. घरची परिस्थिती ठीक झाली की मी आणीन तुझ्यासाठी परत. काय ग आता कसला विचार करतेस? राया मी थोडा वेळ बाहेर बाबांशी बोलले तर चालेल? अग त्यात विचारतेस काय, चालेल की? मी तर म्हणतो मी पण येतो, आपण दोघही मिळून त्यांच्याशी बोलू. नाही नको. काय झालं? उद्यापासून बिझनेस जोमानं सुरू करायचं म्हणतोयस ना, मग जर तुला कामावर पूर्ण कॉन्सन्ट्रेट करायचं असेल ना तर त्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे. वर्कशॉप चालू व्हायच्या आधी एक तरी ऑर्डर आपल्याला मिळायलाच हवी. अरे मी आणि दादा उद्या तेच करणार. हो ना, मग आता पटकन झोप म्हणजे उद्या फ्रेश होशील आणि दुप्पट काम करशील. रांजन, या सगळ्या करता I love you. Love you too. Good night. Good night.
बाबा झोपली नाहीस तू अजून? मला बोलायचंय जरा तुमच्याशी. घर गहाण ठेवण्याबद्दल असेल तर नको बोलूस. नाही त्याच्याबद्दल नाही, ऍक्च्युली पप्पांनी अजून एक गोष्ट सांगितली, म्हणजे पैसे उभे करायचा अजून एक मार्ग सांगितला. कोणता? हल्ली लोक सोनं गहाण ठेवून कर्ज घेतात, म्हणजे आपण असंही करू शकतो ना, आणि बाबा त्याला फारसा वेळही नाही जाणार. हो सुनबाई, मला काय दुबईचा शेख बी समजतं की काय? विहिरी आहेत सोन्याची आपल्याकडे, उचललं दोन मोठी सोनं, टाकलं गहाण, संपले प्रश्न. नाही बाबा तसं नाही, म्हणजे आपल्या घरात जेवढं सोनं आहे ना. कसं आहे प्रांजल, तुला माहिती का मी आणि कालिंदीनी पळून जाऊन लग्न केलं होतं. नंतर जेव्हा तिच्या घरच्यांना आमचं लग्न मान्य झालं ना, तेव्हा तिच्या घरच्यांनी काय 4-5 तोळे सोनं घातलं असेल तिच्या अंगावर, पण मी काही तिला अंगभर दागिन्यांनी मळवू शकलेलो नाहीये. सगळे मिळून फारफार तर 10 तोळे सोनं असेल. आणि ज्या प्रकारे सोन्याचे भाव उतरत आहेत, आपल्याला पाहिजे तेवढे पैसे नाही मिळणार तुम्ही. बाबा मी वेगळंच सांगण्याचा प्रयत्न करते. बस ये, बस इथे बस बस. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे प्रांजल, की आजवर आम्ही कधीच घरातल्या सोन्याला बाजाराची वाट दाखवलेली नाहीये. नाही कालिंदी म्हणत असते सोनं विकून टाकूया, सोनं गहाण टाकूया, पण मी ते कधीच केलं नाही. मग आता का करीन? बाबा तुम्हाला असं नाही का वाटत आहे की आजवर आपण हे केलं नाही ते केलं नाही असं म्हणून समोर येणारे सगळेच पर्याय आपण झिडकारून लावतोय? सॉरी, म्हणजे मी खर तर हे बोलायला नकोय, पण बाबा मला फक्त इतकंच म्हणायचंय की कुठला तरी पर्याय आपल्याला स्वीकारावा लागणारच आहे ना. आणि मी सोनं ह्यासाठी म्हणतेय की समजा पुढे जाऊन आपल्याला सोनं नाही घेताल तर आता कसं जगायचं, असं तर नाही ना होणार. फार तर फार दागिने नाही घालता येणार, काय फरक पडतोय? आणि स्त्रीसाठी तिचं मंगळसूत्र हा एवढा मोठा दागिना असतो की इतर सगळे दागिने त्याच्या समोर फिकेच पडतात. बोलतेस छान तू प्रांजल, अतिशय समंजसपणे बोलतेस. मग आता ठरलं ना ते सोन्याच? हरकत नाही, पण 10 तोळे सोन्याचे 2.5 लाख येतील, उरलेल्या पैशाचं काय करायचंय? बाबा पप्पांनी अजून एक गोष्ट सांगितली. तुझ्या पप्पांनी जर काही एवढे सगळे सल्ले दिलेले तर मग ते आधीच सांगायचेस ना. हे घर गहाण ठेवण्याच्या मुद्द्यापर्यंत पोचलोच नसतो आपण, उगाच कालिंदीला रडवलंस ना तू. सॉरी. हॅलो, चल मी पण सॉरी. काय म्हणाले पप्पा? आत्ता जे मी तुम्हाला सांगणार आहे ना ते मला पप्पांनीच सुचवलंय आणि मला पण ते योग्य वाटतंय. प्रांजल बोल, आधीच ना माझं डोकं जड झालंय त्यामुळे बोल. म्हणजे पप्पा असं म्हणाले की म्हणजे लग्नात त्यांनी जेवढं मला सोनं घातलंय ते जर ठेवलं तर फीचे सगळेच पैसे निघतील ना. काय म्हणालीस तू? हो बाबा मी खरंच सांगते, पप्पांची शपथ. नाही तुझे दागिने नाही. हो बाबा पप्पाच म्हणाले. नाही म्हणजे नाही. हो असं काय करताय बाबा, प्लीज नाही नका ना म्हणू, ऐका ना माझं, चुटकी सरशी आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि तसंही मला दागिन्यांची फार आवड नाहीये. तुम्ही मला लग्नाआधी दागिन्यांनी असं म्हटलेलं कधी बघितलंय का? बाबा मला असं साधीच राहायला आवडत आणि म्हणूनच मला तुम्ही सगळे आवडलात ना. प्लीज नाही नका ना म्हणू.
प्रांजल सुनेच्या स्त्रीधनाला हात लावण्यात का नीच नाहीये मी नको बाबा हो तुम्ही वाईट नाही आहात परिस्थिती अशी आहे आणि आपण जे काही करतोय ते मनवासाठी ना तिच्या शिक्षणासाठी नाही बाबा प्लीज माझं ऐकून तर घ्या ना प्रांजल मी नाही म्हणून सांगितलं ना म्हणजे नाही आणि समजा आता मी तुला हो म्हणालो तरी आपल्या घरचे तेही गोष्ट कधीच मान्य करणार नाही मी समजावेन ना त्यांना ते तू करशीलच ते मला माहितीच आहे पण प्रांजल तुझ्या मामाचं काय त्यांना जर काही गोष्ट कळली तर काय इब्रत राहणार आहे आपली त्या काय विचार करतील त्या असंच म्हणतील ना की परवडत नाही म्हणून माझ्या मुलीचे दागिने गहाण ठेवून कर्ज काढले यांनी हे चालणार आहे का तुला बाबा मी खरं सांगू का माझ्या मनातही हा विचार आला होता पण आता आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये मग काय हरकत आहे बाबा मी बोलेन मम्माशी तिला सगळी परिस्थिती समजावून सांगेन तेच तर नकोय आम्हाला हे बघ प्रांजल आपल्या घरातलं सोनं गहाण ठेवण्याविषयी तू जे काही बोललीस ना त्यावर आपण विचार करू किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पर्यायांचा विचार करू आपण पण तुझे दागिने गहाण ठेवण्याबद्दल तू जे काही आता बोललीस ना ते घरच्यांसमोर बोलू नकोस बाबा इतका चांगला पर्याय आपल्या हातात असताना आपण दुसरीकडे पर्याय शोधतोय असं नाही वाटत आहे का तुम्हाला प्रांजल हा विषय माझ्या दृष्टीने इथेच संपलाय मला परत त्यावर चर्चा नकोय बाबा तू जाऊन झोप जा पांडू जी हे आले नाही तसून फिरून नाही बर हे बघ माझ्यासाठी चहा कर आणि जरा मन लावून कर हो आता आणतो हॅलो अगं आत्ता उठतीस की काय तू ऋता अगं आपल्याला जाग राहायला पाहिजे आई तुम्ही एवढं पहाटे कसं काय फोन केला तुम्ही पहाटे अगं जरा उठ आणि खिडकीच्या बाहेर बघ सकाळचे 7:30 वाजलेत काय 7:30 अय्या हो 7:30 वाजलेत माझ्या लक्षातच नाही आलो बहुधा एसी मुळे असावं काय मस्त झोप लागते एसी पण आता जागी हो अगं जागी झालीस का ऋता हो हो व्यवस्थित जागी झाली बोला ना मला सांग घरातले बाकीचे लोक कुठे मुकुंद पण रूम मध्ये नाहीये याचा अर्थ बाहेर सगळे नाश्त्यासाठी जमले असणार मग आता तू पण बाहेर जा आणि ते सगळे काय बोलतायत ते नीट लक्ष देऊन ऐक आणि मध्येच सहजच असं म्हणून टाक की तुम्ही माझ्याकडून का नाही पैसे घेत माझ्याकडून अहो माझ्याकडे कुठून आले एवढे पैसे अगं तुझ्याकडून नाही माझ्याकडून वीणा प्रधान कडून होय इश त्यात काय मग बोलेन की पण ते हो म्हणाले तर अगं तेच तर हवंय ना मला म्हणजे तुमच्याकडे आहे तेवढे पैसे एकदम द्यायला ऋता मी सांगितलंय तेवढं कर कळलं ना उगीच जास्तीचा फापट पसारा बोलू नको ना तर त्यांना संशय येईल ठीक आहे नाही बोलणार पण तुम्हाला सांगू का काल रात्री मला काय स्वप्न पडलं ते ऋता ऐका ना तुम्ही पण होता त्याच्यात आता मी काय करत होते तुझ्या स्वप्नात एक मस्त घर होत टू बेडरूम असावं फुल एसी त्याच्या चाव्या तुम्ही मला दिल्या तिथे मला असं वाकून नमस्कार केला आणि तुम्ही म्हणालात कर आता सुखाने संसार ऋता अगं हे सगळं जे चाललंय ना ते तुझ्या त्या स्वप्नासाठीच चाललंय हो मला माहितीये ना खूप नशिबवान आहे मी फार पूर्वी मला एका ज्योतिषाने सांगितलं होतं कधीतरी एक बाई तुझं अख्खं नशीबच बदलून टाकेल आणि बघा आता ते खरं होत आहे मी सांगेन तेवढं ऐकशील ना तर तुझे स्वप्न नक्की पूर्ण होईल तेव्हा आता फोन ठेव आणि पटकन मी सांगितलेलं कर आणि हे बघ मला लगेच फोन करून कळव बरं का चालेल नाहीतर एक काम कर तू फोन कर पण मिस्ड कॉल दे म्हणजे एक मिस्ड कॉल दिला तर याचा अर्थ ते पैसे घ्यायला तयार झाले
आणि जर दोन मिस कॉल दिले तर त्यांना माझ्याकडून पैसे घ्यायचे नाही. रुता, मी काय बोलले हे तुला कळलं का? म्हणजे काय? हो म्हणाले तर एक मिस कॉल द्यायचा, नाही म्हणाले तर दोन मिस कॉल द्यायचे.